शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन। एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना। या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही। व्हिजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स। अटी लागू। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात News 24। सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। कोतवाली पोलिसांनी कायनेटिक चौक ते नगर कॉलेज रोड गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला असून 5 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले। सोहेल कुरेशी, सोफियान कुरेशी, मोजीब पठाण असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। शहरातील झेंडी गेट परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या मांसांची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे छापा टाकत सोहेल जावेद कुरेशी या सोफिया नायाज कुरेशी या दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून सुमारे 170 किलो गोमांस, 2 सत्तूर व वजन काटा असा 37,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर दुसरी कारवाई कायनेटिक चौक ते नगर कॉलेज रोडवर करण्यात आली आहे। सोशल मीडियावर अक्षपारव पोस्टर केल्याप्रकरणी शेंडी गावच्या महिला सरपंचाविरोधात नागपूर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रयागा प्रकाश लोंढे असे गुन्हा दाखल झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे। नगर शहरासह उपनगरात मोटरसायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। तिघा सराही चोरट्यांना अटक करण्यात तोफखाना पोलिसांना शनिवारी यश आले। त्यांच्याकडून 2 बुलेटसह इतर 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। या मोटरसायकल शहरालगतच असून त्या परत केल्या जाणार आहेत। किरण पवार, उमेश गायकवाड, मनोज मांजरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत। बोल्लेगाव येथे राजमाता कॉलनी येथील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम 10,000 रुपये चोरून नेली। घरफोडीची ही घटना शनिवारी घडली असून याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास गायकवाड करत आहेत। महापालिकेच्या मुकुंदनगर येथे प्रियदर्शनी गार्डनच्या ओपन स्पेसवरील संरक्षक भिंती पाडून 3,55,282 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे। ही घटना 29 ऑक्टोबर रोजी घडली असून या प्रकरणी 18 नोव्हेंबरला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहराच्या खबरबातमध्ये इथेच संपते, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।